नमस्कार विद्यार्थी मित्रों, मैं डॉक्टर महादेव जगताप सौख्य एस के महाविद्यालय बीड महाराष्ट्र। शेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेट आणि नेट परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील आणि त्या अनुषंगाने साहित्य प्रकारातील वेगवेगळ्या साहित्य प्रकारावर या ठिकाणी प्रश्न पाहत आहोत। हे प्रश्न आपल्याला आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच शेजारी असलेली बेल त्या ठिकाणी प्रेस करावी जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि तो अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ही प्रश्नावली आपण त्या ठिकाणी अभ्यासू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून प्राचीन साहित्य समीक्षा किंवा प्राचीन साहित्य विचार यावर प्रश्न पाहत आहोत। याचा जो प्रश्न आहे तो म्हणजे यादव काळात महानुभाव कवीनं जे महाकाव्य रचली ती संस्कृत मधील विदग्ध काव्य महाकाव्याच्या धर्तीवर आणि त्यांनी जे साहित्य स्वीकारलं ते संस्कृत मधील 11व्या 12व्या शतकात रूढ झालेले ही सर्व विधानं या ठिकाणी वरील सर्व विधानं या ठिकाणी सत्य आहेत। कारण यादव काळात महानुभाव कवीने जी महाकाव्य रचली ती संस्कृत मधील विदग्ध महाकाव्याच्या धर्तीवर आणि जे त्यांनी जे साहित्य शास्त्र स्वीकारले ते संस्कृत मधील 11व्या 12व्या शतकात रूढ झालेले अशा पद्धतीची ही विधानं होती आणि ही विधानं या ठिकाणी सत्य आहेत। पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजेच टिंबटिंबाई यांच्या रुक्मिणी स्वयंवरातील ओव्या 21 ते 27 मध्ये आदिकवीला रसकवी असे म्हटले असून काव्यांगाचे अक्षराचा घाट पदांचा ढाळून विनयाहूनही मधुर रसा नाद आणि प्रबंधाचा परिमळ असे अलंकारिक वर्णन कोणी केले आहे तर टिंबटिंबे यांनी केले आहे, तर ते आहेत कवी नरेंद्र। पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कविता कामिनीयेचा धरुणी हातू भाऊ दोन्ही अंगी मलपतू चाले साहित्य सावरे आंतू रसू खेडू खेड कुडिये ही कवी नरेंद्राची रचना कोणत्या ग्रंथातील आहे आणि ही रचना रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथातील असलेला आपल्याला सांगता येतं। पुढचा प्रश्न म्हणजे वाक्य रसात्मक काव्य हेच काव्य लक्ष नरेंद्राला अभिप्रीत होते, श्रोत्यांनी रसडोळस असावे अशी ही नरेंद्राची अपेक्षा आहे, ही विधाने वरील पैकी दोन्ही विधाने सत्य आहेत। नरेंद्राची सालंकृत कविता कामिनी श्रृंगारिया जोगी आहे असा तिच्यावर टिंबटिंबा यांनी आक्षेप घेतला। भावे देवदास यांनी नरेंद्राची सालंकृत कविता कामिनी श्रृंगारिया जोगी आहे असा आक्षेप घेतलेला आपल्याला सांगता येतो। 80 इंद्रिया आपुलाली आपुलालिया भावी झुंबती परितो सरीसेपनेची बुझावी जैसा एकला जग सेवबी सहस्र करू या ओवी टिंबटिंब ग्रंथातील आहेत। या वरील ज्या ओवी आहेत ती ओवी ज्ञानेश्वरी या ग्रंथातील आहे। वरवर असलेली शब्दरूपी गवसणी काढून आतील अर्थरूपी ब्रह्माशी तद्रूप झालेल्या आनंद लाभत नाही असे मत टिंबटिंब यांनी व्यक्त केले आहे। हे म्हणजेच नागल जोशी यांनी वरील मत व्यक्त केलेलं आपल्याला सांगता येतं। पुढचा प्रश्न म्हणजे कुलाल मतीचे गर्भ उमट लेखी या ओळी टिंबटिंब या ग्रंथातील आहे। या वरील जी काही ओवी आहे ही ओवी ज्ञानेश्वरी या ग्रंथातील आहे। वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व परशुदाने या ओळी किंवा या ओवी टिंबटिंब या ग्रंथातील आहेत। या ओवी ज्ञानेश्वरी या ग्रंथातील असलेलं आपल्याला सांगता येतं। पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजेच ज्ञानेश्वरांनी मराठी भागवत वाङ्मयाचाच केवळ पाया घातला असे नव्हे तर मराठी साहित्य विचाराचाही पाया घातला, ही विधाने वरील सर्व विधाने सत्य आहेत। केवळ ज्ञानेश्वरांनी मराठी भागवत वाङ्मयाचाच केवळ पाया घातला नाही तर साहित्य विचाराचाही पाया घातला आहे। ज्ञानेश्वरांनी परतत्व म्हणजे काव्य असे म्हटले नव्हते, श्रेष्ठतम काव्यात रसिकत्वाला केवळ परतत्वाचा स्पर्शाची अपेक्षा असते असे त्यांनी म्हटले होते, ही विधाने वरील सर्व विधाने सत्य आहेत। रसिकत्व आणि परतत्व परशे या दोन प्रयोजनांना
अभिन्न रूपात प्रकट बिनारी ज्ञानेश्वरांची प्रतिमा लोकोत्तर होय हे विधान वरील सर्व विधाने या ठिकाणी सत्य आहेत, कारण रसिकत्व आणि परतत्व स्पर्श या दोन प्रयोजनांना अभिन्न रूपात प्रकटणारी प्रकट विनारी ज्ञानेश्वरांची प्रतिमा ही लोकोत्तर आहे। टिंबटिंब यांनी कवी आणि काव्य यांचे वर्गीकरण केले आणि उत्तम काव्याची व्याख्या केली। भक्ती हेच त्यांच्या श्रेष्ठ काव्याचे प्राणतत्व होते आणि भक्ती मार्ग विशेष करणे हे त्यांचे काव्य प्रयोजन होते। तर संत रामदास यांनी कवी आणि काव्यांचे वर्गीकरण केले आणि उत्तम काव्याची व्याख्या केली। भक्ती हेच त्यांचं श्रेष्ठ काव्याचे प्राणतत्व होते आणि भक्ती मार्ग विशेष करणे हे त्यांचे काव्य प्रयोजन होते। प्राचीन संत कवींच्या काव्यातून येणारे साहित्य विषयक उद्गार एकत्र करून त्यातून साहित्यशास्त्र निर्माण करण्याची कल्पना टिंबटिंब यांनी मांडली आणि रामदासांचा साहित्यशास्त्रीय विचारही विचारविशद केला। श्रीधर व्यंकटेश यांनी प्राचीन संत कवीच्या काव्यातून येणारे साहित्य विषयक उद्गार एकत्र करून त्यांनी साहित्यशास्त्र निर्माण करण्याची कल्पना श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी मांडली आणि रामदासांचा साहित्यशास्त्रीय विचारविशद केला। टिंबटिंब यांनी मराठीचे साहित्यशास्त्र उभे करून ज्ञानेश्वर ते रामदास या कालखंडातील संत कवींच्या कृती मागे संस्कृत साहित्यशास्त्रापेक्षा प्रत्येक बाबतीत परिणत व बहुतांशी स्वतंत्र असे एक साहित्यशास्त्र आहे असा निष्कर्षही काढला। ते म्हणजेच मागू देशमुख यांनी मराठीचे साहित्यशास्त्र उभे केलेले आहे आणि ज्ञानेश्वर ते रामदास या कालखंडातील संत कवींच्या कृती मागे संस्कृत साहित्यशास्त्रापेक्षा प्रत्येक बाबतीत परिणत व बहुतांशी सर्व स्वतंत्र असे एक साहित्यशास्त्र आहे असा निष्कर्ष ही काढला आहे। राशे वाणिबे यांच्या ज्ञानेश्वरीतील विधक्त रसवृत्ती या प्रबंधात आणि राशी जोग यांच्या टिंबटिंब या व्याख्यानमालेत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्राचीन साहित्य विचार प्रकट झाला आहे। तो प्रबंध म्हणजेच मराठी वाङ्मयाभिचे विहंगमावलोकन हा होय। प्राचीन मराठीत स्वतंत्र असे साहित्यशास्त्र नाही तर प्रसंग विशेषी थोड्याफार प्रमाणात साहित्य विचार मात्र व्यक्त झाला आहे। ही विधाने वरील सर्व विधाने या ठिकाणी बरोबर आहेत, कारण प्राचीन मराठीत स्वतंत्र असे साहित्यशास्त्र नाही तर प्रसंग विशेष थोड्याफार प्रमाणात साहित्य विचार मात्र व्यक्त झालेला दिसून येतो। देशाच्या करमणुकीची सुधारणा होणे हे एकंदर देश सुधारणेतील मोठेच कलम होय असे टिंबटिंब मानतात। कृष्णशास्त्री चिपळूणकर हे देशाच्या करमणुकीची सुधारणा होणे एकंदर देश सुधारणेतील मोठेच कलम होय असे मानताना आपल्याला दिसून येतात। पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजेच अद्भुताने व चमत्कृतीने नीती मनावर ठरते असे नावल व नाटके हा निबंध लिहिणारे टिंबटिंब यांचेही मत आहे। अद्भुत व चमत्कृती नीती मनावर ठरते हे असे नावल व नाटक लिहिणारे म्हणजेच काबा मराठे हे आहेत। नावल म्हणजे चमत्कारी गोष्ट अशी व्याख्या करून रामायण भारत महाभारत व भागवत यांना हे नावलच मानतात, पण त्यातील थोर जीवन दर्शनाचे महत्व लगेच स्पष्ट करतात। या ठिकाणी काबा मराठे हे एकूणच व्याख्या करून रामायण त्याच्यानंतर महाभारत व भागवत यांना हे नावलच मानतात, पण त्यातील थोर जीवनदर्शनाचे महत्वही लगेच स्पष्ट करतात, ते म्हणजेच काबा मराठे। पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वास्तवतेच्या आणि नव्या अभिरुचीचा तीव्र आविष्कार मांडून संभाव्यतेचे तत्व मांडणारे खालीलपैकी कोण आहेत? तर वास्तवतेचा आणि नव्या अभिरुचीचा तीव्र आविष्कार मांडून संभाव्यतेचे तत्व मांडणारे काबा मराठे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण अशा पद्धतीचे अजूनही काही प्रश्न पाहणार आहोत, परंतु आपल्याला ही प्रश्नावली आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नको। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मित्रांनाही ही व्हिडिओ शेअर करायला त्या ठिकाणी विसरू नये, जेणेकरून आपल्या मित्रांचाही त्या ठिकाणी अभ्यास होईल। या ठिकाणी मी जास्तीचा वेळ न घेता आपल्याला एवढंच सांगेल की काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, त्या नक्कीच लाईक आणि कमेंट करून त्या ठिकाणी त्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचाव्यात।
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी आपला निरोप घेतो आणि थांबतो. धन्यवाद.